हे क्षेत्राची क्षमता अपार आहेत। कोल्हापूर चे दोघी विधानसभा क्षेत्राचा कागलचा माझा प्रवास झाला होता। आज चंदगडचा माझा प्रवास होऊन राहिलेत। दक्षिणा क्षेत्राचा हे एक भाग आहेत महाराष्ट्राचा। हे क्षेत्राची क्षमता पर्यटनची दृष्टिकोनमध्ये काजूचे क्षेत्रमध्ये मोटा अनाज मिलेट्सच्या क्षेत्रमध्ये फार क्षमता ही क्षेत्राची आहेत। हे क्षेत्राचे आमचे कार्यकर्ता खासदार धनंजय महाडिक साहेब जवळ, समरजीत घाडगे साहेब जवळ, शिवाजी पाटील साहेब जवळ, अण्णा पाटील साहेब जवळ, सगळ्यांच्या जवळ चर्चा करून बसून एक ब्लूप्रिंट आम्ही बनवणार। हे क्षेत्राची विकास, हे क्षेत्राची प्रगती भारतीय जनता पार्टीची संकल्प आहेत। आणि मला हे वाटतात संपूर्ण कोल्हापूर क्षेत्रामध्ये क्षमता फार आहेत आणि तेच क्षमतावरती कार्य करून महाराष्ट्राचा एक केंद्र प्रगती आणि विकासचा कोल्हापूरला बनून प्रदेशचे मुख्यमंत्री जवळ, शिंदे साहेब जवळ, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जवळ गोष्टी करून हे डबल इंजनची सरकारची संकल्प होईल। आज चंदगडमध्ये जल जीवन मिशन कार्यक्रमचा शिलान्यास पणी माझा झाला आणि पंतप्रधानची हेच सोच आहेत की प्रधानमंत्री आवास योजना होईल, पीएम किसान सम्मान योजना होईल, हर घर नल जल योजना होईल, सड़कची योजना होईल, 100% सॅच्युरेशन चा संकल्प भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधानचा आहेत आणि त्याच्यामध्ये हे संपूर्ण क्षेत्राचा विकास आणि प्रगती पण होईल त्याची संकल्प भारतीय जनता पार्टीची आहे। आपण पहा ना अंबाबाई मंदिराची मूर्ती ज्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे ते आपण आपण केंद्राने पुढाकार घ्यायला पाहिजे। आपण सत्य सांगून राहिलेत, हे दक्षिण काशी क्षेत्र आहेत आणि सिंधिया परिवारांचा दिलाचा क्षेत्र आहेत। माझ्या कुलदेवता पणी कोल्हापूर क्षेत्रामध्ये, सातारा क्षेत्रामध्ये ज्योतिबा देवताचे स्वरूपमध्ये हे क्षेत्रामध्ये आहेत। कोल्हापूरची विकास आणि प्रगती सुनिश्चित करायची सोच पंतप्रधानची सोच पार्टीची सोच पणी आहेत। फार वेळ झाली होती, 15 वर्ष निघाले होते। कोल्हापूरच्या विमानतळच्या प्रगती आणि विकासची आशा अभिलाषा होती। आज तेच विमानतळवरती 1.5 वर्षामध्ये 6-7 विमान येतात। मुंबईचं कनेक्शन, चेन्नईचं कनेक्शन, कोइंबतूरचं कनेक्शन आणि आपण सांगून राहिलेत होते की दक्षिण काशी ज्योतिबा आणि तिरुपती, कोल्हापूर आणि तिरुपतीच्या कनेक्शन पण सुरुवात झाली। ते विकास आणि प्रगतीचं चक्र निरंतर होईल हे विश्वास तुम्ही ठेवा। 280 करोड रुपयाचा निवेश नवीन टर्मिनलमध्ये होऊन राहिलेत कोल्हापूरमध्ये, एअर टर्मिनलमध्ये। ते हे वर्ष तयार होईल आणि जनताला समर्पितपणी होईल। आवागमनची सुविधामध्ये बढोतरी होईल, इंडस्ट्रियलायझेशनमध्ये बढोतरी होईल, हे आमची कामना आहे। ऐतिहासिक जागामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर त्यांची स्मारकमध्ये दर्शन आमची झाली। देशाच्या इतिहासमध्ये असं वीर सरसेनापती शिवाजी महाराजांचा बीजापूर सल्तनतची विचारधारा होती की मराठा साम्राज्याला हरवून
देशामध्ये कब्जा करायचा आहे. सुधीर आणि प्रतापराव गुजर साहेब एक दिवाडच्या रूप मध्ये विठोबाजी शिंदे सोबत शिंदेशाहीचा परिवार नेसरीचा हे वाडापणी तेज स्थानची प्रतीक आहेत. दोघांचा बलिदान दोघांचा शहादत हे देशाचा संग्राम जवळ एक बलिदान होता. आधुनिक भारत मध्ये असच वीर चा इतिहास त्यांची स्मृती आमच्या मनामध्ये जागरूक ठेवून देशाजवळ एक समर्पित भाव संकल्पचा भाव घेऊन कार्य करायचं एक ऊर्जा हे स्थानमध्ये आम्हाला सगळ्यांना मिळणार हेच आशा अभिलाषा मी करतो. शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते आमचा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज राज्याचं सर्वात मोठं महाआरोग्य शिबिर आणि विमान वाहतूक मंत्री राजेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या सगळ्या जनतेला माझा कळवी विनंती आहे की त्याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती आहे.